जर तुम्ही बायकोचा वाढदिवस विसरलात तर काय होईल बायको रागवेल फांडण होईल एक दोन दिवस अबोला धरेल फार फार तर चहा जेवण मिळणार नाही पण जगात एक असा देश आहे ज्यात बायकोचा वाढदिवस विसरणाऱ्या नवऱ्याला थेट तुरुंगवासाखी शिक्षा सुनावली जाते असा कायदाच या देशात आहे आणि हाच कायदा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला कोणता आहे हा देश आणि इथं असा कायदा का बनलाय अशाच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहेत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एखाद्या देशाची संस्कृती तिथल्या प्रशासनाचं स्वरूप आणि कायदा सुव्यवस्थेची गरज लक्षात घेऊन कायदे तयार केले जातात मात्र काही कायदे हे वर्षानुवर्ष तसेच असतात ते कधीच बदलले जात नाहीत त्यातलाच हा एक विलक्षण कायदा आहे प्रशांत महासागराच्या काठावर पॉलिनेशियन भागामध्ये सामोआ नावाच्या देशात हा कायदा या कायद्यानुसार एखादा पुरुष जर आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला तर त्याला तुरुंगात धाडलं जातं त्यामुळे या देशातील सर्व पुरुषांना बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे पण एखादा पुरुष चुकूनही बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याला तुरुंगाची हवा खावी लागू शकते सध्या या कायद्याची सोशल मीडियावरती उलटसुलट चर्चा सुरू आहे अनेक जण या कायद्याबाबत टीका करताना दिसत आहेत वाढदिवस विसरण्यासारख्या किरकोळ कारणासाठी तुरुंगवासाची शिक्षा कशी काय होऊ शकते असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत आता हा कायदा अस्तित्वात कसा आला याबद्दल फार रंजक माहिती आहे तीही पाहूयात काही वर्षांपूर्वी एका पत्नीनं आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत चॅटिंग करताना पाहिली त्यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि रागाच्या भरात या महिलेनं स्वतःला पेटवून घेतलं या घटनेनंतर देशभरात पती पत्नीच्या संबंधांबाबत जोरदार चर्चा झाली त्यानंतर एक कायदा तयार करण्यात आला या कायद्यानुसार पतीनं पत्नीकडे दुर्लक्ष करणं हा गुन्हा असल्याचं म्हणण्यात आलं आणि पुढे विपर्यास झाला आणि त्याचा संबंध पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवण्याशी जोडण्यात आला खरं तर या घटनेवरून एखाद्या मूळ कायद्याला विसरून त्याचे वाटेल ते अर्थ लावले जातात तेव्हा काय होतं हेच दिसून येतं सामूह देशामध्ये असलेल्या या कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या रंजक बातम्यांसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद